लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब। आदिशक्ति तुळजा भवानी, याला म्हणतात आवाज। आदिशक्ति तुळजा भवानी, उभ्या हिंदुस्तान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभवदादा सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित असलेल्या या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे पदवीधर मतदार संघाचे आमदार माननीय अरुणण्णा लाड, माजी आमदार माननीय सदाशिवभाऊ पाटील, बाबासाहेबजी मुळीक, महेशजी खराडे, रावसाहेबजी पाटील, हनुमंतरावजी देशमुख, महादेवजी होवाळ, संजयबापू विभूते, हयूम सावनूरकर, विठ्ठलजी साळुंके, सचिनजी शिंदे, संजयजी पाटील, संजयजी मोहिते, आमच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा लाडका कार्यकर्ता राजू चानकर, संदीपजी मुळीक, अजितजी जाधव, राजेंद्रजी माने, पद्मसिंहजी पाटील, शिवाजी शिंदे, ज्यांनी खरं तर दुबईमध्ये गेल्यानंतर मला आश्चर्याचा असा धक्का बसला होता, मागून आवाज आला जय महाराष्ट्र सांगितलं, जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय तुम्हाला काय कमी जास्त आहे का ते बघा, ते नितीन राजे जाधव, विकासजी माने, पृथ्वीराजजी पाटील, सचिनजी मेटकरी, संदीपजी लोंडे, दस्तगीरजी फकीर, सिद्धार्थजी माने, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आजी माजी पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, खरे तर आटपाडी खानापूर मतदारसंघात बोलत असताना एक वेगळी जबाबदारी आणि एक वेगळी भावना मनात असते। कारण आटपाडी खानापूरमध्ये अख्खा देश नाही पण अख्ख्या देशात आटपाडी खानापूर आहे हे मान्य करावंच लागतं। कारण देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे जाऊ, आमचे दत्तकुमारजी खंडागळेंनी सुद्धा मागं तमिळनाडूमधल्या सगळ्या मराठी बांधवांशी माझा संवाद घडवून आणला होता। आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर, विदेशात गेल्यानंतर आटपाडी खानापूरचा माणूस दिसणार नाही असं होत नाही। आणि त्यामुळं सगळ्या देशाचं पाणी प्यायलेली माणसं इथं आहेत आणि सगळ्या देशाला झळाळी देणारी आणि त्याला मढवणारी माणसं ही भागात आहेत। त्यामुळं नक्कीच हा क्रांतीचा जिल्हा आहे, म्हणजे स्वर्गीय जीडी बापू लाड असतील, नागातांना नायकवडी असतील, अगदी क्रांतीसिंह नाना पाटील असतील, या सगळ्यांच्या आदर्शाने या जिल्ह्यामध्ये एक वेगळा पायंडा, क्रांतीचा पायंडा पाडलेला। आणि म्हणून या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना एक वेगळी भावना ही खरं तर मनात आहे। कारण ही निवडणूक मगाची वैभवदादांनी सांगितलं, होय मी त्याचा साक्षीदार होतो की जेव्हा वैभवदादांच्या नावासंदर्भात चर्चा सुरू होती आणि त्याचं कारण आहे, मी चमकून बघण्याचं कारण खरं इथं सांगतो। कारण ही सगळी उमेदवारीची प्रक्रिया सुरू होती, मुलाखतींची प्रक्रिया सुरू होती, या सगळ्या प्रक्रिया सुरू होत असताना प्रत्येक उमेदवाराच्या, प्रत्येक इच्छुक उमेदवाराच्या मनात एक धाकधूक ही अशी दिसत होती। एक नजर मारली की वाय बी चव्हाण सेंटरला असेल, सिल्वर ओकला असेल, ही धाकधूक दिसायची। आणि ही धाकधूक दिसत असताना एक उंचीला रांगडासा एक तरुण हा शांत दिसायचा। आणि हा शांत दिसत असताना सदाशिव भाऊंच्या नजरेच्या टप्प्यात असणारा हा माणूस कायम दिसायचा। आणि मला कायम ते वाक्य आठवायचं, जेव्हा 2 जुलैला जेव्हा पक्ष फोडण्यात आला त्यानंतर मी जे ट्विट केलं होतं, काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं। आणि म्हणून प्रत्येकाने देव पाहिलाय की नाही ते ठाऊक नसतं। म्हणजे आज मी माझ्याही
घरात देवघरात वडिलांचा फोटो आहे. मी कायम असं सांगतो की देवानी माझ्यासाठी केलं काय ते मला माहीत नाही, पण बापानी माझ्यासाठी काय केलंय ते मला माहीत असतं. आणि म्हणून त्या वडिलांच्या आज्ञेत राहणारा हा तरुण आहे, आणि तरीसुद्धा हा त्याच्या कामावर त्याच्या आत्मविश्वासावर इतक्या ठामपणे वावरतोय. त्यामुळे तुमचं नाव आल्यानंतर टक्कन नजरवर गेली, म्हटलं हा तिकीट योग्य ठिकाणी जात आहे एवढी फक्त खात्री झाली. कारण या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात जी स्थित्यंतर झाली गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, आपण जी स्थित्यंतर पाहिली, कारण तोपर्यंत असं ऐकलं होतं की पायातली चप्पल विकत घेता येते, अंगातला शर्ट विकत घेता येतो, ज्याच्यावर शूट करताय तो मोबाईल विकत घेता येतो, पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकले जातात, विकत घेता येतात, हे दुर्दैवानं महाराष्ट्रानं या 2-2.5 वर्षात पाहिलं. आठवतंय ना काय? हा 50 खोके एकदम ओके, आणि तरी बी मत मागायला येत्यात बोके. ही परिस्थिती आज महाराष्ट्राची झालेली. आणि हे होत असताना कशासाठी नेमकं करण्यात आलं? म्हणजे ज्यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, त्यावेळी काय सांगण्यात आलं संजय बापू? त्यावेळी सांगितलं हिंदुत्वासाठी ही भूमिका केली. आणि मग हिंदुत्वासाठी ही भूमिका केली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगितलं होतं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. 8 दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या घरात सरण रचलं जातंय, दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या घरात पोरं अनाथ होत आहेत, 8 शेतकऱ्यांच्या चितेला अग्नी द्यावा लागतोय. आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय गृहमंत्री येऊन सांगतात भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे, आता आम्ही कर्जमाफी देऊ. कधी? महिन्याला 200 शेतकऱ्यांचं शरण रचल्यानंतर. आणि जर शिंदे सेनेचे लोक हिंदुत्व सांगत असतील तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे रयतेचं राज्य आणणं हे खरं महत्वाचं हिंदुत्व होतं. पण हिंदुत्वाची शाल पांघरून स्वार्थाच्या गावी जात असताना, सुरत गुवाहाटी गोवा करत असताना फक्त स्वार्थाचा चिखल करण्याचं पाप कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने केलं. बरं, हे काय कमी पडलं होतं? म्हणून शिंदे साहेबांनी काय सांगितलं? अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसताना जीवाची घालमेल होत होती. ही घालमेल कशी बशी एक वर्ष टिकली. वर्षभरानंतर 27 जूनला तिकडे मान्य पंतप्रधान कोटी टुंकन दादा उठले, गुलाबी जॅकेट घालून भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. आणि हे झाल्यानंतर मग खरा प्रश्न पडला की माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यांच्याविषयी आक्षेप सांगत होते, म्हणजे नावडतीचं मीठ आता आणली नाही तर खारट चालायला लागलं शिंदे साहेबांना. आणि मग हे महायुतीचं सरकार पुढं चाललं. आणि महायुतीचं सरकार पुढं चालत असताना नेमकं घडलं काय? अनेकांनी सांगितलं मग भूमिका बदलली गेली, मग सांगितलं गेलं विकासासाठी ही भूमिका घेतली. आणि मग विकासासाठी ही भूमिका घेत असताना विकास केला का? नाही नाही केला बापू, लय विकास केला. अहो तेलाचा डबा 300 वाढला, खोबरं 140 280 गेलं. दिवाळीला दुवा दिली ना? म्हणजे आमच्या लाडक्या बनीला जेव्हा दाजीनी सांगितलं असेल करंजा कर, तेव्हा खोबरं किसताना बरोबर कळलं 140 280 गेलं. जेव्हा सांगितलं शंकरपाळ्या तळ, तेव्हा बरोबर कळलं तेलाचा डबा 300 वाढला. आणि हा विकास म्हणत असताना महायुतीचं सरकार खरं तर दिल्लीतून गुबगुबो वाजल्यानंतर माना डोलवणाऱ्या नंदीबाईलाचं सरकार हे महायुतीचं सरकार हे इथं निक्षून सांगितलं पाहिजे. कारण माझ्या तरुणांच्या नशिबातला रोजगार गेला. म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सांगतात, माननीय मुख्यमंत्र्यांचं तर विधान ऐकलं असेल. ते विधान ऐकलं होतं की दिल्लीचे पापा सांगतात
एक गेलं दुसरं देतो, दुसरं गेलं तिसरं देतो, पण वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग पार्क गेला, टाटा एअरबस गेला, तब्बल 4.5 ते 5 लाख कोटींची गुंतवणूक गेली माझ्या तरुणांच्या, जवळपास 6 ते 7 लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार गेला। हा रोजगार गेला तरी सुद्धा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काय हा प्रश्न मात्र विचारला नाही। आणि गंमत बघा, आता सुद्धा येत होतो तर वैभव दादा आल्यानंतर मागे बॅगा राहिल्या, घाईघाईनी इलेक्शन कमिशननी बॅगा चेक केल्या माझ्या, दुसऱ्यांदा बॅगा चेक केल्या, त्या दिवशी कर्जत जामखेडला गेलो तेव्हाही बॅगा चेक केल्या, आता आलो तेव्हाही बॅगा चेक केल्या। माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, खेड शिवापूरला गाडी पकडली गेली ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची नव्हती, ती धनुष्यबाणवाल्यांची होती, आणि जशा आमच्या बॅगा चेक झाल्या तसे धनुष्यबाणाचे नेते आल्यानंतर त्यांच्या सुद्धा एकदा बॅगा लोकांसमोर चेक करा, म्हणजे 50 खोके एकदम ओके खानापूर आटपाडीमध्ये होणार नाही याची खबरदारी बाळगा, एवढीच कळकळीची विनंती। कारण हा सगळा प्रवास होत असताना, मगाशी येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला आणि सहज मनात विचार आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली एकदा नाही दोनदा लुटली, ठामपणे सांगितलं पाहिजे। मान्य अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वेगळा इतिहास सांगायचा प्रयत्न करतात, पण होय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या धनाढ्य व्यापाऱ्यांना हिसका दाखवला, शाहिस्तेखानानं जे नुकसान केलं होतं त्याचा वचपा काढला, आणि सुरतेची आलेली संपत्ती ही सिंधुदुर्गचा किल्ला उभा करण्यासाठी वापरली, कुर्टे बेटावर सिंधुदुर्गाचा किल्ला उभा राहिला। इतिहास जेव्हा बदलतो तेव्हा परिस्थिती कशी बदलते बघा। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि सिंधुदुर्गाचा पुतळा, सिंधुदुर्गाचा किल्ला उभा केला, आणि आता मात्र दिल्लीतल्या गुजरात्यांनी महाराष्ट्राचे रोजगार लुटले, आणि जेव्हा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा रुचलं नाही, पुतळा कोसळला। हा पुतळा कोसळला नाही, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला, आणि प्रत्येक मराठी माणसानं या गोष्टीचा आज जाब विचारला पाहिजे या महायुतीच्या सरकारला। अरे भ्रष्टाचार करत असताना मगाशी कोणीतरी आकडे सांगितले, महायुतीचं सरकार आल्यापासून गेले, आता आम्ही शिवस्वराज्य यात्रेला फिरताना एका कार्यकर्त्याने सांगितलं, गंमत कशी झाली, आता आता कोणीतरी महायुतीचा नेता उठतो आणि नेता उठून सांगतो एवढे 1000 कोटी खानापूर आठपडेले सांगितलं की नाही, किती नाही किती कोटी नाही मी टक्के विचारले, कारण प्रॉब्लेम असा झालाय आजकाल महाराष्ट्रामध्ये, महायुतीच्या नेत्यांनी वरून आकडा सांगितला का खाली कार्यकर्ता कॅल्क्युलेटर काढतोय, 10 का 15 टक्के मागे वाढली इकडं 20 आहे, अरे मग लई चांगला योगायोग आहे, मतदानाची तारीख बी 20 आहे, म्हणजे 20 तारखेला 20 टक्केवाले बी घरी बसवा, आणि मतदानाची तारीख 20 घरी पाठवा अजितदादा शिंदे फडणवीस। ही गोष्ट आधी मनात ठेवा, कारण या पद्धतीनं भ्रष्टाचाराला कुठलाही थारा राहिला नाही। म्हणजे चंद्रयानाला जेवढा खर्च आला असेल, साधं उदाहरण देतो रिंग रोडचं, पुण्याचा रिंग रोड पहिलं बजेट होतं 18,000 कोटीचं, पुण्याच्या रिंग रोडचं बजेट गेलं आता 40,000 कोटी, 157 टक्के बजेट एकेका प्रोजेक्टचं वाढायला लागलं। आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी 8.5 लाख कोटींचं कर्ज हे महाराष्ट्रावर आहे। आजही सांगितलं जातं की आणखी आम्ही केंद्र सरकारकडून निधी आणू, पण परिस्थिती अशी आहे की गेल्या महिन्यात शिक्षकांचे पगार झाले नाहीत आणि पुढच्या महिन्यात मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील की नाही अशी शंका त्यांच्या मनात येते। आणि ही जर परिस्थिती देशाची असेल, ही जर परिस्थिती महाराष्ट्राची असेल, तर अशा परिस्थितीमध्ये माननीय पंतप्रधान काल महाराष्ट्रात आले आणि माननीय पंतप्रधान काय म्हणाले, एक है तो सेफ है। गंमत बघा, खरंच माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला प्रश्न पडला, म्हणजे आधी सांगायचं हिंदू खतरे में है,
आता अडून सांगायचं, मग उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगायचं बटेंगे तो कटेंगे, आता माननीय पंतप्रधान म्हणतात एक है तो सेफ है। देशाच्या पंतप्रधानांनी 10 वर्ष हातात सत्ता असल्यानंतर सुद्धा जर तुम्ही आम्हाला सेफ करू शकत नसाल तर आता तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा, हा सर्वसामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे। आणि म्हणूनच एक उपमुख्यमंत्री म्हणाले लाडक्या बहिणींच्या योजनेसंदर्भात म्हणाले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेला बहीण झाली होती लाडकी, पण या बहिणी जाम हुशार आहेत। बहीण म्हणते लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता आता 2100 द्यायचं म्हणताय, पण दाजीच्या सोयाबीनला पण भाव द्या, दाजीच्या ऊसाला भी भाव द्या, भाच्याला जरा नोकरी द्या, यातलं काही घडलेलं नाही। आणि मग बहिणीला हा प्रश्न पडतो का चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई, चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई, बात तो हुई थी 15 लाख की, आठवते ना, बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई। इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके, इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके, आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके। हा गमतीचा विषय सोडून द्या, पण यामधला महत्वाचा मुद्दा हा आहे की 2014 साली यांनीच गळ्यात टाळ घालून जेव्हा यात्रा काढल्या होत्या, या यात्रा काढत असताना सांगितलं होतं आमच्या सोयाबीनला 7000 रुपये भाव मिळाला पाहिजे, 14 ते 24, आज पेट्रोल वाढलं दुपटीनी, डिझेल वाढलं दुपटीनी, गॅस सिलेंडर वाढला दुपटीनी, 5800 सोयाबीन आलं 3200 वर, आमच्या पोरांच्या खोड रबर आणि चिसपेन्सिलीवर पण 18% GST आहे, तुमच्याच खिशातलं काढतात उलट तुम्हालाच देतात। आणि म्हणून महाविकास आघाडीची पंचसूत्री फार महत्वाची, ही लक्षात घेणं फार महत्वाची। पंचसूत्री काय आहे तर ही केवळ लाडकी बहीण म्हणून योजना नाही, ही महालक्ष्मी योजना आहे ज्यामध्ये प्रत्येक माता भगिनीच्या अकाउंटला दर महिन्याला 3000 रुपये येणार आहेत, दर वर्षाला 6 गॅस सिलेंडर मिळणार आहेत, लेक जन्माला आली तर तिच्या नावावर फिक्स डिपॉझिट ठेवून ती 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 1 लाख रुपये मिळणार आहेत। आणि केवळ बहिणीला लाडकी नाही तर माझी माता भगिनी सुरक्षित असली पाहिजे यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी होणार आहे। ही आहे महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना, म्हणजे बहिणीला द्यायचं तर भाऊ बिजला तर भाऊ आले असतील, येऊन गेले का नाही भाऊ, हा येऊन गेले ना, भाऊ येऊन गेल्यानंतर भावाला ओवाळलं असेल, भावानी ओवाळणी ताटात टाकली असेल, बाहेर जाऊन बाबांनी बॅनर लावला का, हा त्यामुळं आपले खरे लाडके भाऊ हे ओवाळणी टाकल्यावर बाहेर जाऊन बॅनर लावत नाहीत, ते महाविकास आघाडीसारखी सक्षम योजना देतात जी महालक्ष्मी योजना आहे। दुसरं सूत्र माझ्या शेतकरी बांधवांसाठी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पहिल्यांदा आपला 7/12 कोरा केला होता, तो 7/12 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करून पुन्हा कोरा करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करणार आहे, आपल्या पिकाला हमी भाव देण्याचं काम होणार आहे। तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दरवर्षी 2.5 लाख तरुणांना रोजगार, जेणेकरून 5 वर्षात 12.5 लाख तरुणांना रोजगार आपण देणार आहोत। जर घरात कुणी आजारी पडलं तर पई पाहुण्यासाठी पाहुण्या रावळ्यांना फोन करावा लागतो, जी काही सेविंग असते ती निघून जाते, कधी पोराच्या शिक्षणासाठी पोरीच्या लग्नासाठी ठेवलेली रक्कम असते ती आजारपणावर खर्च होती। आणि त्यासाठी ही वेळ महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबावर येऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे। आणि पाचवी फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अनेक समाजांचं म्हणणं आहे, प्रत्येक समाज आपल्या हक्कासाठी आपल्या न्याय हक्कांसाठी भांडतोय, मराठा समाजाचं मागणं आहे, धनगर समाजाचं मागणं आहे, ओबीसी समाजाची काही म्हणणं आहे, आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे, समाजा समाजामध्ये तेढ न वाढता ही सामाजिक वीण घट्ट राहावी म्हणून महाविकास आघाडी जाती निहाय जनगणना करणार। ही जाती निहाय जनगणना कशासाठी करणार
तर आरक्षणाची जी 50% मर्यादा आहे ही मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीने जातीनिहाय जनगणना महाविकास आघाडी करणार ही पंचसूत्री महाविकास आघाडीची। आणि मगाशी बापू बोलताना तुम्ही म्हणालात वाडप्याचं मला लय आवडलं, पण खरं तर सांगली जिल्ह्यात बोलत असताना म्हणजे स्वर्गीय आर आर आबांची जरूर आठवण येते, कारण खरोखर पक्ष जी 2 जुलैला घटना घडली ही घडल्यानंतर जर आर आर आबा असते तर आज आर आर आबांच्या तोफांनी गद्दारांना पळता भुई थोडी झाली असती, त्या आबांची आठवण सांगली जिल्ह्यात आल्याशिवाय होत नाही। आणि सुरेश भाऊ इथे आलेले आहेत, पण जसं तुम्ही वाढपी म्हणाला तसं एक सांगायला राहिलंय, 7,500 किलोमीटर फिरलोय, जवळपास 75 मतदारसंघातून फिरून आलोय, महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे, आणि त्यामुळं तुम्ही फक्त वाढपी म्हणताय पण आचारी सुद्धा सांगली जिल्ह्यातला असणारे याविषयी कुणाच्याही मनात शंका नाही। आणि मग आता खानापूर आटपाडीवाल्यांनी ठरवावं, आचारी भी सांगली जिल्ह्यातला ना, वाढपी जर हक्काचा असेल तर मग आपल्या ताटात विकासाचं पान नक्की वाढलं जाईल याची तुम्हाला प्रत्येकाला खात्री पटली पाहिजे। आणि हे होत असताना मगाशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आपल्या अध्यक्षांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गाच्या पुतळ्याचं तुम्ही उदाहरण दिलं, पण त्याच पद्धतीनं जेव्हा आटपाडी तालुक्यामध्ये एका भगिनीवर बलात्कार होतो, बलात्कारासारखी दुर्दैवी घटना होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रांझ्याच्या पाटलानं बदमल केला होता तो पाटील कोणत्या गावचा कोणत्या जातीचा कोणत्या पंथाचा हे पाहिलं नव्हतं, त्याचा चौरंगा केला होता, परंतु आटपाडीमध्ये बलात्काराची घटना घडते आणि जर गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम कोणी करत असेल तर त्या पाठीशी घालणाऱ्यांचा राजकीय चौरंगा केल्याशिवाय गप्प बसू नका, एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणंय। आणि काय टेन्शन घेऊ नका, महाराष्ट्रातली परिस्थिती हीच आहे, आता महाराष्ट्रात फुलत नाही कमळ, महाराष्ट्रात आता फुलत नाही कमळ, बंद पडले घड्याळ, आणि कुणी किती बी ताण येत नसतोय बाण, त्यामुळे किती बी ताण येत नाही बाण ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी वैभव दादांना खानापूर आटपाडीचे आमदार म्हणून विधानसभेत पाठवा, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद, जय शिवराय।